आपल्याला त्यांनी मार्गदर्शन केलं आणि त्यानंतर दिल्लीकडे निघाले असे केंद्रीय मंत्री राधामोहन सिंगजी, राज्याचे कृषी मंत्री भाऊसाहेब फुंडकर, सदाभाऊ खोत, पाशा पटेल, किशोर तिवारी, व्ही एम भाले, डॉक्टर बी व्यंकटेश्वरल्लू, के पी विश्वनाथा, डॉक्टर बी राजेंद्र, श्री विजय कुमार, श्री अनुप कुमार, श्री अश्विन भुदगल, श्री विजय झाडे, आमचे सहकारी रणधीर सावरकर, आशिष देशमुख, विजय जवांदियाजी, उपस्थित सर्व अधिकारी, शासनाचे अधिकारी, केंद्र आणि राज्य शासनाचे अधिकारी, शेतकरी बंधू आणि भगिनींनो, मागील 3 तासापासून कापूस पिकावरील शेंद्री बोंडअळीच्या व्यवस्थापनाच्या संदर्भात आपण ही बैठक या ठिकाणी घेतली आणि जवळजवळ सर्व स्तराची चर्चा याच्यामध्ये आपण केली. या ठिकाणी विजयकुमारजी यांनी शासनाच्या वतीनं एक भूमिका मांडली, एक प्रेझेंटेशन आपल्यासमोर केलं की ज्यातनं काय परिस्थिती आहे ती आपल्या लक्षात आली. आपल्या अनुसंधान केंद्राच्या माध्यमातून एक प्रेझेंटेशन झालं. दोन्ही आपल्या कुलगुरूंनी या ठिकाणी त्यांच्या त्यांच्या विद्यापीठांनी याच्यात काय केलंय या संदर्भातलं प्रेझेंटेशन केलं. सीड कंपन्यांच्या वतीनं एक भूमिका मांडण्यात आली. आपले गुजरातचे जे डायरेक्टर आहेत त्यांनी देखील अतिशय चांगला गुजरातचा एक्सपिरियन्स काय आहे तो आपल्यासमोर त्या ठिकाणी मांडला. दोन शेतकरी बंधूंनी आपली त्या ठिकाणी आपलं मत आणि परिस्थिती या दोन्ही या ठिकाणी मांडल्या आणि भाऊसाहेबांनी देखील एकूण सगळी भूमिका मांडली. आणि हे करत असताना रणधीरजींनी आणि विजयरावांनी या ठिकाणी इंटरव्हेन्शन्स करून अजून काही महत्वाच्या गोष्टी देखील मांडल्या. त्यामुळे एकूण खूप साधक बाधक अशा प्रकारची चर्चा आपण या ठिकाणी केली. पण या चर्चेचं सगळं सार जर कशात असेल तर यावर्षी आता जो खरीपाचा हंगाम आहे या हंगामामध्ये पुन्हा शेंद्री बोंडअळीमुळे शेतकऱ्याचं नुकसान होणार नाही अशा प्रकारची व्यवस्था जर आपण उभी करू शकलो तर ही 3 तासाची चर्चा जी आहे ती सार्थक होईल. आणि त्याकरता सगळ्यात महत्वाचं जर काही असेल तर मगाशी डायरेक्टर गुजरात यांनी जे मांडलं की सगळ्या स्टेक होल्डर्सनी एकत्रितपणे प्रयत्न करणं, हा शेतकऱ्याचा प्रश्न नाही आणि हा सरकारचाही प्रश्न नाही, हा सगळ्यांचा प्रश्न आहे. बियाणा कंपन्यांचाही तो प्रश्न आहे, तो शेतकऱ्यांचा आहे, तो सरकारचाही आहे, तो अजून जो आपला फील्ड स्टाफ आहे त्यांचाही आहे, तो आपल्या कृषी विद्यापीठांचाही आहे. एकत्रितपणे या प्रश्नाला आपण कसं समोर जातो, आपली त्याची स्ट्रॅटेजी जमिनीवर किती इफेक्टिव्हली आपण या ठिकाणी वापरतो यात याचं सगळं महत्व आहे. प्रश्न काय आहे आपल्याला सगळ्यांना समजला, उत्तर काय हे त्याहीपेक्षा जास्त समजलं कारण इतकं आता त्याच्यावर संशोधन झालं आणि इतक्या सुटसुटीत पद्धतीनं तो आपण सगळ्यांना सांगितला. पण हे जर या हॉलपुरतं मर्यादित राहिलं किंवा जे काही वरचे लोक आहेत त्यांना फक्त त्याचं उत्तर समजलं तर त्याचा फायदा होणार नाही. म्हणून यात महत्वाचं कम्युनिकेशन आहे आणि म्हणून मला असं वाटतं की आता ही जी स्ट्रॅटेजी आपण तयार केली आहे ही फील्डवर नेण्याकरता आपल्याला एक अतिशय जोरदार कम्युनिकेशनची कॅम्पेन तयार करावी लागेल. आणि ही कम्युनिकेशनची कॅम्पेन तयार करताना कृषी विभागाची सगळी मशिनरी, विद्यापीठांची सगळी मशिनरी आणि त्यासोबत इतर स्टेक होल्डर जे आहेत म्हणजे आपले व्यापारी असतील, सीडवाले असतील, या सगळ्यांचा एकत्रित प्लॅन आपल्याला हा तयार करणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज या काय आहेत त्या फायनल करणं हे महत्वाचं आहे. आणि पुढच्या 1 महिन्याच्या कालावधीमध्ये आम्ही गावोगावी फील्डवर कसे पोहोचू, साधारण 20-22 जिल्ह्यांमध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात जावं लागेल आणि त्या 20-22 जिल्ह्यातल्या प्रत्येक गावामध्ये आमचा कोणीतरी प्रतिनिधी गेला, केवळ ऍडव्हर्टिजमेंट नाही, केवळ टीव्ही नाही, तर आमचा प्रतिनिधी गेलाय, त्यांनी बैठक घेतली आहे, त्यांनी त्या ठिकाणी व्यवस्था उभ्या केल्या आहेत आणि त्याचं मॉनिटरिंग होत आहे. आता मगाशी अनेक वेळा हा विषय आला फेरोमोन ट्रॅपच्या संदर्भात, तो ठेवला जातो की नाही ठेवला जात,
पण आता आपल्याला यावर्षी आवश्यकता पडणारच आहे, त्यामुळे त्याला जर आवश्यकता असेल तर राज्य सरकारने थोडा पैसा त्याच्यात खर्च करावा. पण मला असं वाटतं की मग नंतर वेळेवर ते मोठ्या प्रमाणात उपलब्ध नाही आहे, या अडचणी आहेत, त्या अडचणी, त्या अडचणी नको, आणि म्हणून त्याची काय व्यवस्था उभी करायची आणि ते जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत आणि जीन्सपर्यंत, जीन्सपर्यंत तर पोचले आहेत पण शेतकऱ्यांपर्यंत पोचतील याची व्यवस्था आणि त्याकरता दोन पैसे आपल्याला खर्च करावे लागले तरी देखील आपण केले पाहिजे. पण मला असं वाटतं की हे वर्ष आपल्याला एवढं क्रिटिकल आहे की इतका मोठा आपला हा सगळा जो काही या शेंद्री बोंडअळीमुळे जे नुकसान झालेलं आहे, आणि जसं मगाशी आपले कुलगुरू म्हणाले ते खरं आहे की अजूनही काही ठिकाणी शेतामधनं त्यांनी पराठी जी आहे ती काही काढलेली नाही आणि त्याच्यामुळे ते सगळं जर निघालं नाही आणि त्यातनं तो ड्राय स्पेल जर गेला नाही किंवा जसं जवानदिया साहेब म्हणाले तसा पाऊस जोरात आला तर ठीक आहे, पण तोही जर नाही आला तर मला असं वाटतं की पुन्हा एकदा अशाच प्रकारे हा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. आणि म्हणून याबद्दल मला वाटतं अधिक सजगतेनं काम करण्याची आवश्यकता आहे. सरकार म्हणून त्याच्याकरता जे काही रिसोर्सेस लागतील ते उपलब्ध करून देण्याची आमची पूर्ण तयारी आहे. यापूर्वी देखील आपण उपलब्ध करून दिली आहे. ज्यांचं नुकसान झालंय त्यांना सर्व प्रकारची नुकसान भरपाई आपण देतो आणि निश्चितच आता केंद्र सरकारकडे आपलं अंतिम टप्प्यामध्ये आता मी राधामोहन सिंगजींशी बोललो आणि त्यांनी सांगितलं की आता आमची एक फायनल टीम येऊन आणि त्यानंतर आम्ही मदत त्या ठिकाणी मंजूर करू आणि गेल्या तिन्ही वर्षात जेवढी मदत आपण मागितली तेवढी त्यांनी दिली आहे, त्यामुळे ती मदत आपल्याला मिळेलच आणि त्यांच्या मदतीची वाट न पाहता देखील आपण आपल्या जवळचे पैसे देणं आता सुरू केलेलंच आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना साधारणपणे पुढच्या महिन्या दीड महिन्यामध्ये तो जर पैसा मिळाला तर खरीपाच्या वेळी तो थोडा त्यांच्या कामी येईल आणि म्हणून ही मदत देखील आपण त्या ठिकाणी मग केवळ बोंडअळीच्या संदर्भात नाही तुडतुडेच्या संदर्भात देखील ती मदत जी आहे ती आपण या ठिकाणी करतो आहोत आणि सगळे जीआर देखील आपण काढले जसं आपण सांगितलं की रेकॉर्ड वेळेमध्ये आपण या सगळ्या गोष्टी यावर्षी केलेल्या आहेत आणि महिन्याभराच्या काळात त्याचं सगळं सर्वेक्षण त्याचे जीआर हे सगळे काढलेले आहेत. आता पैसा देखील आपण जमा करतो आणि म्हणून एकीकडे त्याला मदत करत असताना पुढच्या वर्षी त्याच अडचणीत तो पुन्हा सापडणार नाही हे देखील इन्शुअर करणं अत्यंत आवश्यक आहे. मग अशी आमच्या सडक अर्जुनीमधल्या शेतकरी बंधूंनी त्या ठिकाणी सेंद्रिय शेतीच्या संदर्भातला अनुभव सांगितला खरोखर महत्वाचा आहे आणि विशेषतः कोरडवाहूच्या भागामध्ये तर सेंद्रिय शेतीने मोठं परिवर्तन आपण करू शकतो आणि याही संदर्भात राज्य सरकारकडे आता आपल्या विचाराधीन आहे. आपण एक सेंद्रिय शेतीचं तसं आपण काही कार्यक्रम तर हातात घेतलेच आहेत पण एक आपण इंटिग्रेटेड मिशन देखील हातामध्ये घेण्याचा निर्णय करतो की ज्यातनं शेतकऱ्यांना या सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून आज थोडस ज्याला असं आपण म्हणतो की एक तर ओव्हर केमिकल युजमुळे जो काही जमिनीची खराबी होते आहे, जी काही त्याचा जे काही लोक त्याचा यूज करतायत त्याच्यामुळे म्हणजे खाणाऱ्याला किंवा वापरण्याला देखील त्याचा जो काही नुकसान होतं या सगळ्या नुकसानीतनं आपल्याला निश्चितपणे त्याला बाहेर काढता येईल. तर याही संदर्भातला विषय शासनाच्या विचाराधीन आहे आणि तो लवकरच एक त्याचं मिशन ते आम्ही सुरू करून त्या संदर्भात देखील मोठी जनजागृती आणि त्याच्या पाठीशी उभं राहणं हा देखील विषय आपण करतो. यासोबत आपण जे काही नवीन उपक्रम सुरू केले आहेत विशेषतः उन्नत शेती अभियान जे आपलं आहे अतिशय ते सक्सेसफुल झालेलं आहे आणि लोकांनी फार अप्रिशिएट केलं आहे, त्यामुळे यावर्षी अधिक वेगानं आणि अधिक जोमानं ते आपल्याला केलं पाहिजे. पण त्यासोबत आपण गटशेतीचा जो एक आता प्रयत्न सुरू केलेला आहे त्याला देखील मला असं वाटतं की मोठ्या प्रमाणात जर त्याला रिस्पॉन्स मिळाला तर त्यातून खऱ्या अर्थानं मला असं वाटतं की ही परिस्थिती निश्चितपणे आपल्याला बदलता येईल. कारण आज आपण बघतोय की ज्या गटांना आपण आता मदत करतो आहोत किंवा जी गट तयार झाली आहेत आणि जी चांगलं काम करतायत त्यांच्याकडे शेतीच्या क्षेत्रामध्ये सगळं आधुनिकीकरण ते आणू शकतात कारण ती एक केपेबिलिटी त्यांच्याकडे तयार होते आणि आता तर आपण गटांच्या पाठीशी सगळ्या योजनांच्या सहित आणि आपला विशेष निधी देखील त्याच्याकरता उपलब्ध करून दिलाय. तर याही बाबी या सगळ्यांपर्यंत पोचल्या पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे. या निमित्ताने मी अधिक काही बोलणार नाही, केवळ पुन्हा एकदा एवढंच सांगतो की या सगळ्या चर्चेचा सार हाच आहे की आपल्याला एकत्रितपणे स्ट्रॅटेजिकली मैदानात जावं लागेल. एक तर जो काही ब्रिडिंगचं सायकल आहे सायकल तोडावं लागेल, ते सायकल तोडून पुन्हा या याच्यात कारण अगदी लगेच ते सायकल तुटेल असं नाही आहे, तर हे सायकल तुटलं नाही तरी देखील ज्या काही पाच उपाययोजना आपण केलेल्या आहेत त्या पाच उपाययोजनांच्या आधारावर यावर्षी तरी कापसाची जी आपली शेती आहे ती बोंडअळीपासून आपल्याला मुक्त कशी करता येईल किंवा धानाची शेती तुडतुड्यापासून मुक्त कशी करता येईल या संदर्भात आपण सर्व मिळून प्रयत्न करू.
मी यापेक्षा अधिक न बोलता आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो आणि पुन्हा आपल्याला आश्वस्त करतो की सरकार गांभीर्याने या सगळ्या सजेशन्सवर काम करेल. धन्यवाद. जय.